आज आपण एक स्ट्रीट फूड यम्मी डिलिशियस दाल पकवान सिंधींचं फेवरेट आणि तुम्ही जर खाल्लं तर नक्की तुमचंसुद्धा फेवरेट होणार आहे नमस्कार मी रीना तुमचं स्वागत करते रीनास चॅनलमध्ये तर सगळ्यात आधी पकवान रेडी करायचं आहे त्यासाठी आज मी स्पेशली पकवानची रेसिपी दाखवणार आहे दोन मै दोन कप मैदा घेतलेला आहे मीठ घेतलेलं आहे ओवा टाकून घेणार आहे अर्धा चमचा आ, ओवा खूप घालू नका जर जास्त ओवा झाल्या तर आपलं पकवान लाटताना ते फाटतं खूप जास्त होल्स होतात आणि दोन ते तीन चमचे तेल आपण टाकून घेणार आहोत आणि याला क्रमले टेक्स्चर आणणार आहोत म्हणून दोन ते तीन चमचे लागणार आहे मी एक चमचा टाकलेला आहे असं करत करत मी तीन चमचे टाकलं आणि मला असं क्रमलेट टेक्स्चर म्हणजे मी मूठ वळली की मला हे मूठ वळली गेली पाहिजे तुटायला नको म्हणजे आपला बेस रेडी झालेला आहे आता त्यामध्ये आपण थोडं थोडं करत पाणी टाकून घट्ट पण सॉफ्ट असं पीठ मळून घेणार आहोत आणि हे जे पीठ या आहे यावरच सगळं काही अवलंबून आहे त्यामुळे हे छान सगळं मिक्स करा याला एक जेव केल्यानंतर मळून घेणार आहोत आणि याला रेस्ट करायचं असेल तर अर्धा तास रेस्ट केलं तर खूप छान त्यामुळे अजून जास्त आपले जे पकवान आहे ते क्रिस्पी बनतं तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर जसं मी म्हटलं आपल्याला इथे अर्धा तास पकवान झाकून द्यायचा आहे वेळ नसेल तर पंधरा मिनटातसुद्धा सुद्धा चालेल पण लगेच केलं तर ते तेवढं करायला जास्त मेहनत जाते पण याला पंधरा मिनटं जरी रेस्ट केलं तरी पण त्याच्यामध्ये एक छान स्ट्रेच येतो जसं तुम्हाला पिठात दिसत असेल खूप सॉफ्ट होतं आणि त्यामुळे आपले पकवान बारीक लाटले जातात तर पंधरा मिनटं रेस्ट केल्यानंतर छान आपण मळून घेतलेलं आहे पीठ आणि आता आपण छोटे छोटे पकवान करून घेणार आहोत डेफिनेटली तुमच्यावर आहे किती मोठा किती लहान हवा तर याला हलकंसं तेलने ग्रीस करून घेऊन आपण लाटून घेणार आहोत आणि मी एका वाटीच्या साईजचा पकवान करते आहे पण जेवढा मी लाटला आहे एवढे मोठे मोठे सुद्धा पकवान असतात जर आपण उल्हासनगरला गेलो ना तर तिथे एवढे मोठे पकवान मिळतात आणि इझिली आपल्याला रोड साईडला हे दाल पकवानचे स्टॉल आपल्याला मिळतात तर इथे मी गोवामध्ये खूप मिस करते, हे सगे करते। तर हे सगळे जे रेसिपीज आहेत मी बनवत असते आणि तुमच्यासोबतसुद्धा मी शेअर करत असते तर पकवान मी बारीक लाटून घेतलेला आहे आणि त्याला आपल्याला फोकने टोचे द्यायचे आहेत त्याच्याने आपली पुरी फुलणार नाही आणि क्रिस्पी बनेल बघू शकतात एवढा बारीक मी लाटून घेतलेला आहे आणि आता आपण तो फ्राय करून घेणार आहोत पकवान तुम्ही एकदम रेडी करून एकदम फ्राय केले तरी चालेल आणि हे पकवान आठ ते दहा दिवस आरामात ॲक्च्युली ते आरामात सुद्धा टिकतात पण क्रिस्पी राहण्यासाठी दोन ते तीन पिशवीमध्ये हे पॅक करून ठेवान मग डब्यात छान एअरटाईट कंटेनरमध्ये पॅक करा म्हणजे पकवान रेडी असेल तर तुम्हाला फक्त वरचा आपल्याला जे काही स्टफिंग आहे ते रेडी करायचं आहे तर हे पकवान एकदम मिडियम हॉट ऑइलमध्ये मी क्रिस्पी फ्राय करून घेतलेला आहे आणि असेच मी सगळे पकवान रेडी करून घेणार आहे आणि मग आपण असेंबल करणार आहोत हा इतका क्रिस्पी क्रंची होतो ना जर या मेथडने केला तर इते के ले ले तर इथे मी स्मॉल साईज केलेले आहेत पकवान तर पकवान रेडी करून इथे चना डाळ मी बॉईल करून घेतलेली आहे तर इथे मी डाळ थोडी अख्खी ठेवलेली आहे पण जर तुम्हाला डाळ एकदम मॅशी हवी असेल तरी चालेल कारण की कोणी एकदम मॅशी डाळ सर्व करतो तर कोणी हलकं अख्खी पण क्रंची डाळ असते तर त्यावर हिरवी चटणी लाल चटणी कांदा टोमॅटो चाट मसाला आणि पुन्हा हिरवी मिरची लाल चटणी असं मी कारण की त्याचा आपल्याला टेस्ट आलं पाहिजे चाटचा आणि चाट मसाला आणि शेव ॲड केल्यामुळे अजून एक वेगळ्या लेवलला आपलं दाल पकवान जातं तर हे दाल पकवान रेडी आहे तर कोणी आल्यानंतर जर हे सगळं रेडी असेल तर फक्त असेंबल करून आपल्याला द्यायचं आहे खूप छान लागतं नक्की ट्राय करा आणि ऑफकोर्स हेल्दी आहे भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय